बरं नयना, तुला आता बरं वाटत असेल तर उद्याच्या ला किंवा परवाच्या ला महाबळेश्वरला जाईन म्हणतो. म्हणजे उद्या खर तर करंदीकरच्या मुलाचं त्याने एक नवीन ऑफिस थाटलंय, मला फार आदराने बोलवलंय, त्यामुळं परवाच्या ला महाबळेश्वरला जाईन. परवा जाणार असाल तर मी पण येईन तुमच्या बरोबर. अरे वा, मग तसा इब्राहिमांना फोन करून कळवतो. बाबा तिथे खूप थंडी असेल. अरे मग बरं की इथं आपल्याला मुंबईत गारवा विकत घ्यायला लागतो, तिथं फुकट आहे. नाही पण वनिता, मी महाबळेश्वरला जायचा विषय काढला की हे दोघही जण नन्नाचा फडाका लावतात. तसं नाही बाबा, उगीच तुम्हाला त्रास म्हणून. हे बघ, मला जर देवी भेटणार असेल ना, भेटणार काय, नुसती दिसणार जरी असेल तरी मी या वयात सुद्धा एव्हरेस्ट शिखर सर करायला तयार आहे. दाराबाहेर कोणीतरी आहे. म्हणजे दाराबाहेर कोणीतरी नॉक करते सतत. माझी हिम्मत नाही झाली दरवाजा उघडण्याची. अगं तुझ्याकडे इंटरकॉम आहे ना, तू वॉचमॅनला फोन करून सांग ना. विक्रम, मला खूप भीती वाटते, तो आत आला आणि तो अभय असेल तर. विक्रम मी, हे बघ तू पॅनिक होऊ नकोस, तू दार खिडक्या आधी नीट लावून घे आणि वॉचमॅनला फोन करून सांग ना. विक्रम तू प्लीज इथे ये ना, प्लीज ये इकडे. विक्रम कसं शक्य आहे. विक्रम मला कळतंय मी खूप अनरिझनेबल डिमांड करते, पण प्लीज प्लीज ये ना, मला खूप भीती वाटते. हे बघ तू आधी शांत हो, हा तू वॉचमॅनला फोन कर बघू. ओके, मी असंच करते. हो उद्या मी तुला फोन करतो सकाळी. ओके आता मला जास्त नाही बोलता येणार. Thank you.
गावाला सांगून टाकूया का? मला ना आता हे टेन्शन सहन होत नाही. बट त्यांनी सांगितलंय ना, स्ट्रिक्टली सांगितलं की कोणाला सांगायचं नाही. पण मयंकला कळलंच की? मयंकला कळलं, आपण नाही सांगितलं. मयंकचं त्यांनी काय केलंय माहिती आहे ना तुला? आणि मुळात म्हणजे त्याला काय वाटेल किंवा तो काय करेल हा प्रश्न नाही आहे. माझ्यासाठी महत्वाचं आहे आई बाबांना काय वाटेल. ते हा धक्का सहन करू शकतील का? बाबा देवीच्या बाबतीत किती हळवे आहेत तुला माहिती आहे ना. पण ते खरंच तिला भेटायला म्हणून परवा महाबळेश्वरला गेले तर? हॅलो. बायकोकडून पाय चेपून घेतोयस का मित्रा? चला, निदान तुला पाय चेपून द्यायला तरी बायको आहे, माझी तर तीही नाही. रुसलायस का माझ्यावर? बोलायचं नाही माझ्याशी? अले 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 अले, शिक्षा केली म्हणून लाग आला का आमच्या बबड्याला? अले देवा. पण कसं आहे ना विक्रम, चुकार मुलाला वर्गाबाहेर उभं करायची जुनी परंपरा आहे आपली. तू तर पहिल्या दिवसापासून चुका करतोयस, नाही का? मला देवीशी बोलायचंय आत्ताच्या आत्ता. देवी झोपली, शाणं बाळते, लवकर झोपलं. ती एवढ्या लवकर झोपत नाही मला माहिती आहे. मला आत्ताच्या आत्ता तिला हे चोच्या, इथले नियम मी बनवतो, हा माझा गेम आहे, कळलं ना? माझ्याशी फार आवाज चढून बोलायचं नाही. मी जेवढा चांगला आहे ना, त्याच्यात तिप्पट वाईट होऊ शकतो. मला तू ते काम सांगणार होतस ना, जे केल्यानं मला देवी परत मिळणार आहे. गृहपाठ नंतर त्याआधी काही महत्वाचे धडे, आणि ते पुन्हा पुन्हा गिरवणं जास्त महत्वाचं. तुझ्या त्या लांब नाकवाल्या मित्राला सोडून आणि कुणाला सांगितलं नाहीयेस ना आपल्या या लपाछपीच्या खेळाबद्दल? म्हणजे एखाद्या मित्राला किंवा एखाद्या मैत्रिणीला? नाही. किंवा घरातल्या म्हातारा म्हातारीला? नाही. गुड, त्यांना तर अजिबातच सांगू नकोस. कारण कसं आहे, फार चिवट माणसं असतात रे ती. तू कसा शहाण्या मुलासारखा खाकी रंगापासून लांब आहेस, पण त्यांचा काय भरोसा देता येत नाही. आणि त्यांनी जर जास्त वळवळ केली ना, तर मात्र त्यांना कायमचा शांत करावा लागेल. आणि हे सगळं करताना माझी पापणीही लावणार नाही. फार निरुपयोगी माणसं आहेत ती दोघं. आपण दास कसा मारतो तसा मी त्यांना चिरडून टाकेन. तेव्हा त्यांचं सुख आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या अज्ञानातच आहे. कळतंय ना तुला? मी म्हटलं ना, मी कोणालाही सांगितलेलं नाहीये. शाबास, धडे नीट गिरवलेस तर गृहपाठही लवकरच सांगेन. आणि गृहपाठ जर नीट केलास तर परीक्षेत पासही होशील. आणि परीक्षेत जर पास झालास तर बक्षीस काय मिळेल? याचा विचार करण्यासाठी मी तुला अख्खी रात्र देतोय मित्रा. गुड नाईट. तुमचं सामान नक्की पोहोचेल. ठेवते मी. हॅलो. हां, नाही तुम्ही त्याची काय पण काळजी करू नका. आज रातच्याला फक्त डिपार्टमेंटची व्यवस्था बघा. तुमचं सामान नक्की पोहोचेल. ठेवते मी. काय हवंय? काय? चहा पाणी कॉफी काय? नाही, माझं झालंय सगळं. नैना बोलवत होती तुला. मला? कशाला?
माहित नाही, मी विचार ना तिला जाऊ. माझा आहे तो. काय? फोन माझा आहे. हा, वाजत होता आता म्हणून मी. ताई बाथरूम मध्ये गेले हो का? मग अशी म्हणाली होती खरी, आता विसरली असेल. असेल. हॅलो. नक्की काय हवं होतं? नैना, काय ग, काय झालं आता? नैना हे बघ, हे बघ, मला तो आज काम सांगेल जे त्याला त्याला माझ्याकडनं करून घ्यायचं. तेवढं काम केलं की तू देवीला परत पाठवेल ना? पैसे देताना असंच वाटलं होतं, त्यावेळी माझा शहाणपणा नडला. आता नको ना ती आठवण. राहून राहून आश्चर्य वाटतं की असं काय काम असेल, असं काय मोठं काम असेल की ज्याच्यामुळे हे सगळं त्यांनी केलं, एवढा सगळा डाव रचला. मला तर वाटतं हे काम नक्कीच इल्लिगल आहे. असं इलिगल काय काम असणार त्याचं? काय म्हणते, जे काय असेल ते मला करावं लागेल आणि ते करेन, कारण देवीची जर सुटका करून घ्यायची असेल तर ते करावंच लागेल मला. येऊ का? या ना बाबा. म्हटलं बघावं नयनाची तब्येत आता कशी आहे. बरी आहे मी बाबा. आता आहेस असं वाटत नाही. खेळतेस का तू विक्रम? तिला देवीची आठवण येते सारखी. अगं मग आमच्या बरोबर महाबळेश्वरला चल ना, देवीला सुद्धा मजा येईल. मी निघू का नयना? मला उशीर होतोय. हो येतो. हां विक्रम, आज ऑफिसला कसा जाणार आहेस? गाडी नाही आहे ना? रिक्षानेच जाईन. ओके, टेक केअर. या. आईबाबांपासून ही गोष्ट आणखी किती दिवस लपवणार मयंक? काल नैनाने आजारपणाचं कारण काढून त्यानं कसं वसं महाबळेश्वरला जाण्यापासून रोखलं, पण तरी रात्री म्हणालीच नैनाला जर बरं वाटलं तर मी आज उद्याकडे जाऊन येईन म्हणून. आज तर नाही गेले पण उद्या नाही जाणार याची गॅरंटी काय? काका काकूंना कळलं तर काय होईल? त्यांनी सक्त ताकीद दिली रे. काल रात्री फोन आला होता त्याचा. काय म्हणाला? म्हणाला तुझ्या मित्राला कळलं ते कळलं, पण आणखी कोणाला कळलं तर जीव जाईल त्याचा. आणि ही रिअली मीन्स बिझनेस. अरे कपिल भुतकर सारख्या डिटेक्टिव्हला गायब केले त्याने. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त याबद्दल कुणालाच काही माहिती नाही आहे. अनन्याला माहिती आहे, म्हणजे मला तिला सांगावं लागलं. काकांना रोखण्याची एक युक्ती आहे, पण त्यासाठी मला काही दिवस सुट्टीवर जावं लागेल. म्हणजे नैना, मी माझं घर सोडलंय.
बोला चिरंजीव, आज या म्हाताऱ्याची कशी काय आठवण आली? एक काम होतं काका, आता असं नका म्हणू, काम होतं म्हणून फोन केला. काय आहे मयंक, मी असं कधी बोलतो का? इनफॅक्ट मला माहिती आहे की या जगामध्ये अशी एक व्यक्ती आहेस तू की काहीही काम नसताना तुम्हाला फोन करतोस. कारण मीच एकटा रिकाम तिकडा असतो ना नेहमी. पण काका, आता एक सिरियस काम सिरियसली करायचं ठरवलंय. चांगलं आहे, बोला काय हुकूम आहे? तुम्हाला तर माहितीच आहे काका, आर्किटेक्चरमध्ये मला काही गती नाही. बाबाने डोक्यावर बंदूक लावली म्हणून बी आरची डिग्री घेतली. हा पण लँड डिलिंगमध्ये मात्र आपल्याला अगदी रेसच्या घोड्याची गती आहे बरं का. आता तोच धंदा सिरियसली करायचं ठरवलेलं आहे. कराडजवळ काही जमिनी आहेत, एकूण 750 एकर. एका MNC कंपनीनं त्याचा प्लॅन टाकायचा ठरवलं आहे. पण जमिनीच्या कटकटी मिटवण्यासाठी त्यांना एक बाहेरचा माणूस हवा आहे, आणि तो बाहेरचा माणूस मी व्हायचं ठरवलंय काका. चांगलं आहे, आमची काय मदत हवी? जमिनी बघायला उद्या चाललोय, येता बरोबर. मी तुझ्यासोबत तिथेहून काय करू काका? आतापर्यंत सगळे सटर फटर सौदे केले, हा पहिल्यांदा आयुष्यात एवढा मोठा सौदा करतोय. बाबा असते तर बाबाने घेऊन गेलो असतो. अरे मयंक, असं काय बोलतोस? मी आलो असतो तुझ्या बरोबर, पण काय आहे, आज उद्याकडे मी महाबळेश्वरला जाऊन देवीला भेटून येईन म्हणतो. हवं तर तिकडून आलो की मग आपण काका काय करू, आपण आधी कराडला जाऊ, हा 2-4 दिवस तिथे राहू. येता येता महाबळेश्वरला जाऊ, तिथेही 2-4 दिवस राहू. हो, मलाही देवीला भेटता येईल ना. जीवाचं कराड महाबळेश्वर करू, काय? चांगला प्रपोजल आहे. तू माझ्यावर असणार म्हणजे मजाच असणार. पण मी आधी होम डिपार्टमेंटची परमिशन काढतो आणि नंतर तुला लगेच कळवतो. वाट बघतो काका. हा आय होप तोपर्यंत तुझं काम होईल. थँक्स मयंक, थँक्स अ लॉट. देवी परत आली ना की ब्रेबॉर्न स्टेडियमवर माझा जाहीर सत्कार ठेव. हा तसं तू इथे येण्याची काही गरज नव्हती अनन्या. मी इतकी अनवॉन्टेड आहे असं माहीत असतं तर? नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. पण अभय इथे येऊन गेला, आमच्याशी बोलून गेला, त्यासाठी तुला असं माफी वगैरे मागायला यायची काही गरज नव्हती. म्हणजे मी बोलले त्याचा गैरसमज करून घेऊ नकोस, पण आपल्यात तेवढं अंडरस्टँडिंग आहे, आपण फोनवरही बोलू शकलो असतो. मी फक्त माफी मागायला नाही आले इथे. तुला भेटायचं होतं. जे तर कोणाशीच बोलता येत नाही ते बोलू ना आपण, नंतर बोलूया. पण माझी ना सध्या तब्येत जरा ठीक नाही आहे अनन्या. माहिती आहे मला. आय मीन तू फोनवर बोलली होतीस आणि आता दिसत आहे मला. ॲक्च्युली बोलू शकतो आपण. तू 1-2 मिनिटं थांब, मी फक्त चहा कॉफी घ्यायची. इट्स ओके, इट्स ओके. नाही ना, मला काहीच नको आहे. आय एम फाईन. तू आज ऑफिसला नाही गेलीस? हो, जाते आहे मी. आय मीन इथूनच जाईन ऑफिसला. देवी नाही आहे ना सध्या इथे, कॅम्पला गेली आहे. घर एकदम रिकाम रिकाम वाटत. देवी लवकर परत येऊ दे. नाही ना, अभय माझ्याबद्दल काय बोलला? नाही, तुझ्याबद्दल असं नाही, पण तुझा त्याचा कॉन्टॅक्ट होत नव्हता ना, म्हणून काळजीत होता तो. इफ इज फॉर इट. आता झाला ना कॉन्टॅक्ट तुमचा? नाही, ॲक्च्युली हेच सांगायचं होतं मला तुला. म्हणजे तू माझ्याशी बोलायला घरी फोन केला असतास आणि तुला हे सगळं वेगळ्या पद्धतीने कळलं असतं आणि ते मला नको होतं. वेगळ्या पद्धतीने म्हणजे? नाही ना,
मी माझं घर सोडलंय.